नमस्कार, मी अरुण गोडबोले, आपण बघता माझा चॅनल अरुण गोडबोले. विचार तरंग ही आपली मालिका चालू आहे. त्या मालिकेतील हा 26वा भाग. 24व्या भागात आपण माणसाच्या चारित्र्य या विषयावरती विचार केला होता. आणि त्यामध्ये मी असं म्हणलं होतं की चारित्र्य आणि व्यक्तिमत्व या दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. म्हणजे कॅरेक्टर वेगळी आणि पर्सनॅलिटी वेगळी. तर चारित्र्य या विषयावर आपण 24व्या भागामध्ये विचार केला. आज आपण पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व या विषयावर विचार करणार आहे. आणि याच नव्हे तर आणखीन पुढच्या 5-7-8 भागामध्ये सुद्धा व्यक्तिमत्व माणसाचं कसं घडतं किंवा तुम्ही व्यक्तिमत्व कसं विकसित करू शकता या विषयावरती माझ्या मनातले विचार मी मांडणार आहे. या सगळ्या विचारांना समर्थांच्या दासबोधाचा थोडा आधार आहे. थोडा म्हणजे जास्तच आधार आहे. समर्थ आणि दासबोधामध्ये खरं तर तो शिष्याला परमार्थ मार्गाचा उपदेश करण्यासाठी सांगितलेला ग्रंथ, पण त्यात जवळजवळ 40% प्रपंचाचा जो उपदेश आहे, माणसांनी वागावं कसं, जगात वागावं कसं हाही उपदेश आहे. आणि त्यातल्या बऱ्याचशा गोष्टींचा आधार मी आता हे जे व्हिडिओ करणार आहे पुढचे काही त्याला आहे. प्रत्यक्षामध्ये यशस्वी जीवनाची समर्थ सूत्रे असं एक पुस्तकच मी या विषयावरती लिहिलेलं आहे. त्यामध्ये समर्थांच्या विषयाचा खूप गुहापोह केलेला आहे. 180 रुपये 225 रुपये किमतीचं ते पुस्तक आहे. आता त्याचे सर्व हक्क मी समर्थ सेवा मंडळाकडे दिले. ज्याला पाहिजे असेल त्या समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्याकडे उपलब्ध होऊ शकेल. तो आधार घेऊन आणि अन्य काही गोष्टी धरून मी हे पुढचे व्हिडिओ करणार की व्यक्तिमत्व माणसाचं कसं आणि काय कसं घडवता येईल, सुदृढ करता येईल, विकसित करता येईल यासंबंधी बोलणार आहे. व्यक्तिमत्वाचे माणसं दोन प्रकार आहे असं मला वाटतं. एक तर बाह्य व्यक्तिमत्व, माणूस दिसतो कसा, राहतो कसा हा भाग, आणि दुसरा अंतर्गत म्हणजे गुणासंबंधीचं व्यक्तिमत्व. दिसतो कसा वगैरे आपण बघू शकतो, पण माणसाच्या अंगातले जे गुण आहेत किंवा दोष असतील ते तो वागायला लागल्यानंतर लक्षात येतं. तर आज आपण ह्या भागामध्ये त्या बाह्य व्यक्तिमत्वाचा विचार करूया. असं म्हटलं जातं आपल्याकडे शास्त्रामध्ये की मनुष्य जन्म हा 84 लक्ष युनियंतर येतो. म्हणजे माणसाला माणूस म्हणून जन्म, अन्य अनेक युनी आहेत, कीटक आहेत, पशुपक्षी आहेत, या सगळ्यांना फिरत फिरत केव्हा तरी आत्मा मानवी शरीर धारण करतो आणि तुमचा जन्म होतो असं मानलं जातं. खरं खोट्यात आपल्या शरीराचं कारण नाही का, आपण ऑलरेडी त्या मनुष्य जन्माला आलेलो असतो. फक्त समर्थ असं म्हणतात की धन्यधन्य हा नरदेह येथील अपूर्वता पाहो, की तुम्हाला नरदेह माणसादेह मनुष्य जन्म प्राप्त झाला आहे हे तुमचं मोठं भाग्य आहे. आणि मग या म्हणजे देहाबद्दल तिटकारा उत्पन्न करायला समर्थ अजिबात प्रयत्न करत नाही, कारण ते योग्य आहे. कारण तुम्हाला पुढच्या कुठल्याही गोष्टी करायच्या झाल्या तरी मुळामध्ये तुमचा देह व्यवस्थित पाहिजे, तरच आपण व्यवस्थित राहू शकतो, आपण गोष्टी काही करू शकतो. आता तुम्ही दिसता कसा हे तुमच्या हातात नाही ना. मनुष्याचे डोळे कसे असतील, ठेवण कशी असेल हे तुमच्या हातात नाही, आणि रंग तुमचा, रूप तुमचं हेही तुमच्या हातात नाही. परमेश्वरानं किंवा निसर्गानं किंवा आईवडिलांच्या गुणसूत्रातनं जे निर्माण झाले ते तुमचं रूप असेल, त्यांच्याचप्रमाणे तुमची उंचीसुद्धा त्या बेताला असेल. आपण बघतो की आपल्या दक्षिण राज्यातली जी दक्षिण भारतातली जी राज्य आहेत महाराष्ट्र सगळं, की आपली उंची आणि 5.5-6 फूट असते. या उत्तरेला तुम्ही गेलात पंजाबमध्ये माणसाची 6.5-6 फूट असते. त्यांचं वेलबिल्ड शरीर असतात हे त्यांचे गुणसूत्राप्रमाणे आलेलं आहे, त्यात आपण बदल नाही करू शकत. समर्थने काही उल्लेख केला आहे की रूप लावण्य अभ्यास सहज गुणाची न चले उपाय, काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणाची. म्हणजे रूप किंवा लावण्य ते तुम्हाला अभ्यास करून काही जास्त मिळवता येत नाही, त्यामुळे त्याचा भार विषय सोडा, पण बाकीच्या गुणांची सोय करा असं समर्थ म्हणतात. पण मला असं वाटतं की हे जे आपलं शरीर आहे हे शरीर सुदृढ असणं ही आपल्याला अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. आणि ते सुदृढ कसं राखायचं किंवा नाही हे मात्र आपल्या हातात आहे. ते आपण राखलं पाहिजे सुदृढ, त्याकरता लहानपणापासून व्यायामाची सवय लावून घेतली पाहिजे. जेव्हा आपल्याला शरीराला योग्य असेल तो व्यायाम त्या त्या काळात त्या त्या वयात केला पाहिजे. कारण तो जर केला नाही तर तुमचे हे सर्व सिद्ध झालेलं आहे, म्हणजे अगदी शास्त्रीय अभ्यासाने सिद्ध झालेलं आहे की व्यायामाने तुमचे स्नायू बळकट होतात, हाडांची वाढ होते, शरीराची वाढ होते, आणि योग्य तऱ्हेनं तुम्ही सक्षम सुदृढ होऊ शकता. तर हा व्यायाम आपण निश्चितपणे केला पाहिजे. तरुणपणी भरपूर व्यायाम, मध्यम वयात माफक व्यायाम, आणि उतार वयामध्ये सोसेल तेवढा पण व्यायाम.
जो व्यायाम ज्या पद्धतीने सुचेल तसा केला पाहिजे। तेव्हा सुरुवातीला काही जोर बैठक असतील, वेट लिफ्टिंग असेल, तरुणपणी काही होऊ शकतं, पोहणं कुठल्याही आयुष्याच्या वयात करता येतं। चालणं हा सर्वोत्तम व्यायाम मानला जातो, की रोज कमीत कमी 3000 पावलं चाल असं सांगतात, अर्थात पुढच्या वयात 3000 नाही पण 300 पावलं तरी चाला असं सांगतात आवडून सांगतात डॉक्टर मंडळी, तर तो आपण केला पाहिजे। आणि हे राखण्याबरोबर, कारण साऊंड माइंड इन साऊंड बॉडी असं म्हटलेलं आहे ना, म्हणजे साऊंड माइंड असायला पहिल्यांदा आपली बॉडी साऊंड राखली पाहिजे ना, मग ती राखण्याकरता व्यसनापासून दूर राहायला पाहिजे। पान, तंबाखू, बिडी, सिगरेट, दारू ही सगळी तुमच्या आरोग्यावर आरोग्याचं अहित करणाऱ्या गोष्टी आहेत, त्याच्यापासून लांब राहिलं पाहिजे। सरकारी बंदी किती आहे यापेक्षा सुद्धा तुमच्या मनालाच तरी वळण लावून घेतलं पाहिजे की आपण याकडे वळता कामा नये। तुम्हाला वाटेल का मी फार यत्न फार हे आहे काय नाही, मी माफक प्रमाणात काही गोष्टी करेन, पण त्या करू नयेत हे सांगायचं तर मला अधिकार आहे ना, कारण त्याचे दुष्परिणाम मी भोगतो आहे काही वेळेला। त्यामुळं आपण जर कसं आहे की त्या एकच प्याला नाटकात राम गणेश गडकरी लिहून ठेवलेलं आहे की एकच प्याला सोडायची वेळ एकच प्याला पिण्यापूर्वी असते, सुरुवात करण्यापूर्वीच तुम्ही थांबलात तरच कायम थांबू शकता, म्हणून अशा व्यसनांनी सुरुवातच होणार नाही ही आपण काळजी घेतली पाहिजे। या संबंधामध्ये आपल्या एका उद्योगपती गोष्ट फार प्रसिद्ध आहे, अतिशय मोठे उद्योगपती, त्यांची दोन्ही मुलं ती मोठी उद्योगपती, तो भारतीय पातळीवरचा विस्तार आपल्या व्यवसायाचा करावा म्हणून ते परदेशात भांडवल उभं करण्याकरता गेले, प्रेस कॉन्फरन्स वगैरे माध्यमातून घ्यायला सुरुवात केली, ज्यामध्ये खूपसे फॉरेन इन्व्हेस्टर्स आले, त्याच्या प्रेस कॉन्फरन्स फार यशस्वीरित्या ते हँडल केली, आपल्या व्यवसाय सगळं इंगित सांगितलं आणि सगळी यशस्वी झाली। उठताना त्यातला जो सिनियर एक इन्व्हेस्टर होता, म्हणजे तो रेप्युटेड इन्व्हेस्टर, तो म्हणला की वी आर व्हेरी हॅपी, आम्हाला फार आनंद वाटला, तुम्ही चांगलं सांगितलं आणि आम्हाला नक्कीच यात गुंतवणूक करायला आवडेल, पण ह्या सगळ्या व्यवसाय धुरात तुम्ही सांभाळणार, तर हेल्थ ऑफ युअर फायनान्शियल हेल्थ ऑफ युअर ग्रुप इज ॲब्सोल्युटली नो डाऊट वंडरफुल, बट व्हॉट युअर फिजिकल हेल्थ, कारण तेव्हा दोघेही जरा स्थूल प्रकृतीचे, बोलताना धाप लागते असे असे होते, आणि त्या दोघेही निवृत्त झाले। परत आल्यानंतर ते ठरवलं की आपण कसून व्यायाम करायला पाहिजे, आपण फिट राहायला पाहिजे, आणि तो आपल्याकडे सुरू केला फायनान्शियल हेल्थबरोबर इंडिव्हिज्युअल पर्सनल हेल्थसुद्धा ती सुधारली। पण ह्या माणसांनी ज्या परदेशी अचूक बोट ठेवलं, तर ही सगळ्या व्यवसाय धुरा सांभाळायला तुम्ही फिट पाहिजे ना, तुम्ही जर फिट नसाल तर काय आहे, त्यामुळं तुम्ही फिटनेस राखणं आवश्यक आहे। मग तुमचं शिक्षण असेल, ज्ञानार्जन असेल, व्यवसाय असेल, नोकरी असेल, कुठेही शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची आहे, तर ती जपली पाहिजे। परमेश्वरानं आपल्याला हा देह जो दिलेला आहे ती काळजी घेतली पाहिजे, आणि देह आणि मन किंवा देह आणि बुद्धी, देह आणि व्यक्तिमत्व, म्हणजे उत्तम देह, उत्तम सौंदर्य, उत्तम रुबाबदार व्यक्तिमत्वाने सगळी कामं होत नाहीत, पण फर्स्ट इम्प्रेशन तरी चांगलं होतं। आणि शिवाय मुख्यतः आपल्यावर पडणाऱ्या जबाबदाऱ्या पाहायला आपण सक्षमपणे पार पाडू शकतो। देह आणखीन म्हणजे इंटरनल आणि एक्सटर्नल गुणांचा संबंध, म्हणजे कसं आपल्याकडे एक देवघरामध्ये शंख असतो आणि शंख नुसतं ठेवत नाहीत, त्याखाली बारकं आसन असतं, त्याला अडणी म्हणतात, वरचा शंख अडणीवरती असतो। तर माझा एक संपादक मित्र आहे, त्याने राजीनामा दिला संपादक पदाचा, म्हणलं आता काय, मला बाकी सगळे लोक विचारतातच नेहमी, त्याला म्हणलं अरे ग्रस्ता, तू संपादक तुझं जे पद आहे ते आणि तुला लोक विचारतात, त्याचा संबंध शंख आणि अडणीसारखा आहे, त्या पदावरती तू आहेस म्हणून तुला जास्त विचारतात, उतरशील। शंख अडणीवरून खाली घेतलं तर शंख असतो, अड्डीवर ठेवल्यानंतर तो देवघरातल्या देवात जाऊन बसतो, हा महत्त्वाचा फरक आहे ना। तसं आपलं शरीराचं स्वास्थ्य हे जितकं महत्त्वाचं आहे, हे गुणांच्या इतकंच ते स्वास्थ्यसुद्धा महत्त्वाचं आहे, म्हणून आपलं शरीर संपदा राखणं हे महत्त्वाचं आहे असं मला वाटतं। बाह्य व्यक्तिमत्वासाठी म्हणजे तुमचं दिसणं बिसणं तुम्ही हल्ली थोड्याफार उपायांनी सुधारू शकता, अनेक तऱ्हेच्या वेगळ्या सर्जरी निघाल्यात, काही ट्रीटमेंट निघाल्यात, पण त्याहीपेक्षा अंतर्गत तंदुरुस्ती जी आहे ती महत्त्वाची असं मला वाटतं, किंवा ती जपायचा आपण प्रयत्न केला पाहिजे। आता अंतर्गत गुणांचा जो संवर्धन आहे त्यासंबंधी आपण पुढच्या भागात बघूया, पण तोपर्यंत व्यक्तिमत्वाचा हा बाह्य भाग आपण इथेच पूर्ण करूया। नमस्कार।